चंबूकडे येथील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीबरोबरच कोल्हापूर शहरातील ठिकठिकाणी जलवाहिनींची गळती काढण्याचं काम सुरू असल्यानं शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला होता. गेल्या 6 दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. मात्र काही ठिकाणी महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा देखील करण्यात आला होता. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीबरोबरच इतर ठिकाणच्या जलवाहिन्यांची गळती काढण्याची बहुतांश कामे झाली असल्याने आजपासून कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.